नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना नाही कष्टाचे सामर्थ्य। सीमेवर शत्रूशी लढायला चाललेल्या जवानांविषयी दीन दुबळी म्हणजेच पुअर जनता औक्षण या कवितेच्या ओळीतून कृतज्ञता व्यक्त करत आहे। ही जनता जवानांना सांगत आहे की आमच्या मुठीमध्ये द्रव्य म्हणजेच वेल्थ नाही, आमच्या शिरेमध्ये म्हणजेच इन द वेन्स रक्त नाही, आमच्याकडे कष्टाचे सामर्थ्य म्हणजेच स्ट्रेंथ देखील नाही, त्यामुळे आम्हाला तुझे कौतुक कसे करावे हेच कळत नाही। जीव ओवाळ असा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाथेपुढे त्याची केवढी शिशान। दीन दुबळी जनता जवानांना औक्षण या कवितेच्या ओळीतून सांगते आहे, अरे जवाना, तुझ्यावर आम्हाला जीव ओवाळावा असा वाटतो, पण तुझ्या शौर्य गाथेपुढे म्हणजेच द टेल ऑफ वॅलर आमच्या जीवाची शान म्हणजेच ऑनर अगदी मामूली आहे। वर घोंगावे बंबारा पुढे कल्लोळ धुराचे, धडाडत्या तोफांतून तुझे पाऊल जिद्दीचे। दीन दुबळी जनता जवानांना औक्षण या कवितेच्या ओळीतून सांगते आहे, अरे जवाना, युद्ध होताना तुझ्या डोक्यावर लढाऊ विमाने घोंगावतात म्हणजेच रोळस होतात, धडधडणाऱ्या म्हणजेच फायरिंग तोफांमधून म्हणजेच कॅननमधून तुझ्या समोर धुराचे लोट उसळतात, तरीही जिद्दीने म्हणजेच करेजने शत्रूशी झुंज देण्यासाठी तुझे हिमतीचे पाऊल पडते। तुझ्या विजयाची दौड डोळे भरून पाहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी। दीन दुबळी जनता जवानांना औक्षण या कवितेच्या ओळीतून सांगते आहे, अरे जवाना, तुझ्या विजयाची दौड म्हणजेच मार्च ऑफ विक्ट्री आम्ही प्रेमाने डोळे भरून पाहतो, हे पाहताना आसवांच्या म्हणजेच टीयर्सच्या ज्योतींनी आम्ही जवानांना मानाचा मुजरा करतो। अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण, दीन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण। दीन दुबळी जनता जवानांना औक्षण या कवितेच्या ओळीतून सांगते आहे, अरे जवाना, तुझे रक्षण म्हणजेच प्रोटेक्शन करण्यासाठी अगणित डोळ्यात तेवणाऱ्या ज्योती तुझ्या पाठीशी आहेत, या अश्रूंच्या ज्योतींनी आम्ही दीन दुबळे लोक तुला औक्षण म्हणजेच अ होली कस्टम ऑफ वेविंग अ प्लॅटर विथ लाइटेड लॅम्प्स अराउंड अ पर्सन्स हेड करतो। इंदिरा संत यांची औक्षण ही कविता जवानांच्या शौर्यापुढे नतमस्तक होण्याची शिकवण देते।